ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 3 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 10 विकेट्सनं दारुण पराभव केला. भारतानं ऑस्ट्रेलियापुढे अवघं 256 धावांचं आव्हान ठेवलं, जे ऑस्ट्रेलियानं अवघ्या 37.4 षटकातच पूर्ण केलं. गेल्या 15 वर्षातला हा भारताचा सर्वात लाजिरवाणा पराभव असल्याचं सांगण्यात येत आहे. नेमकं काय कारण होतं भारताच्या या पराभवाचं, कुठे ठरली ऑस्ट्रेलिया टीम सरस, जाणून घेऊया त्या सगळ्याबद्दलची सविस्तर माहिती एमकेएनच्या खास सेगमेंट टर्निंग पॉइंट मध्ये एमकेएन समीक्षक भालचंद्र जोगळेकर यांच्या सोबत. नमस्कार, मी भालचंद्र जोगळेकर. एमकेएन मराठीच्या टर्निंग पॉइंट या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वन डेची नवीन मालिका कालच सुरू झाली. ऑस्ट्रेलिया मागच्या वर्षी इंडियात आली होती, त्यावेळेला त्यांचे 5 ओडीआय सामने झाले होते. पहिले 2 सामने हारल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने त्यानंतर भारतीय संघाचा पुढचे 3 सामने सलग जिंकून 3-2 असा पराभव केला. ऑस्ट्रेलियन संघ जी आहे ती अतिशय क्वालिटी साईड आहे. त्यांच्याकडे 4 चांगले फास्ट बॉलर आहेत, त्याचबरोबर 2 चांगल्या प्रतीचे स्पिनर्स आहेत आणि त्यांच्याकडे 5 उत्तम फलंदाज आहेत, जे वर्ल्ड क्लास फलंदाज आहेत. आणि ऑस्ट्रेलियन संघाला IPL मध्ये खेळण्याचा खूप प्रदीर्घ अनुभव आहे. त्याचे प्लेयर्स कायम IPL मध्ये खेळत आलेत, त्यामुळे भारतीय कंडिशनमध्ये खेळण्याचा त्यांना अतिशय चांगला अनुभव आहे. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर भारताची जी संघ आहे तोही तितकाच तुल्यबळ आहे. ODI रँकिंगमध्ये भारतीय संघ 2 नंबरवर आहे. परंतु भारतीय संघाचं काय झालंय की मागच्या गेल्या वर्षभरात त्यांनी ज्या 4 सिरीज जे खेळलेत त्या 4 सिरीजमध्ये त्यांनी जे ज्या संघांविरुद्ध खेळलेत ते संघ काही फारसे तुल्यबळ नव्हते. साऊथ आफ्रिकाबरोबर ते इंडियात सिरीज खेळलेत, त्याबद्दल वेस्ट इंडिजबरोबरही खेळलेत, बांगलादेशबरोबर खेळले आणि श्रीलंकेबरोबर खेळलेत. त्यांचे संघ भारतीयच्या तुलनेत काही फारसे एवढे तुल्यबळ नव्हते. त्यामुळे प्रॉब्लेम काय की भारतीय संघाला एक क्वालिटी अपोजिशन बरोबर खेळण्याची तेवढी सवय नाही आहे. आजच्या मॅचबद्दल जर बोलायचं झालं तर ऑस्ट्रेलियन संघाने आज टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर अपेक्षेप्रमाणे पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. कालच्या विकेटमध्ये काही फारसं गोलंदाजांसाठी काहीही नव्हतं. सुरुवातीला जशी फ्रेश विकेट असते, नवीन विकेटवर बॉल थोडासा हलतो किंवा थोडासा मुवमेंट मिळते किंवा थोडीशी नमी असते विकेटमध्ये, त्यामुळे बॉल थोडासा थांबून विकेटवर येतो. पहिले 10 ओव्हर वगळता बाकी विकेटमध्ये काही नव्हतं. बॉल लॅटरल मुवमेंट अजिबात नव्हती, बॉल स्विंग होत नव्हता, त्याचप्रमाणे अनइवन बाउन्स पण नव्हता. विकेट सरळ खेळत होती, व्यवस्थित खेळत होती. परंतु ऑस्ट्रेलियाचे जे जलदगती गोलंदाज आहेत तिघे पण, मिशेल स्टार्क, त्यानंतर पॅट कमिन्स आणि तिसरा काल रिचर्डसन जो संघात होता, त्या तिघांनी अप्रतिम गोलंदाजी केली. त्यांना त्यांचं विकेट माहिती होतं, त्यांना कुठे बॉलिंग टाकायचे त्याचा पूर्ण अंदाज होता. त्यांनी 3 स्टंपामध्ये बरोबर मारा केला. त्यांनी अजिबात ऑफ स्टंपच्या बाहेर त्या अजिबात खेळाडूंना रूम दिली नाही पहिल्या 10-15 ओव्हर्समध्ये विशेषतः. त्यानंतर त्यांनी लेग स्टंपमध्ये जे फ्लिक करायला, भारतीय फलंदाज जे फ्लिक खूप चांगले खेळतात त्यांना, त्यांच्या आवडीचे आणि त्यांना जे स्ट्रोक चांगले खेळतात तो खेळायला त्यांनी अजिबात त्यांनी बॉल फीड केले नाहीत. ऑस्ट्रेलियाच्या जर कॅप्टनशिपचा जर विचार केला तर अॅरॉन फ्लिंचनी अतिशय चांगली कॅप्टनशिप केली. त्यांनी फील्ड प्लेसमेंट त्याचं परफेक्ट होतं, त्याचे बॉलिंग चेंजेस जे होते थ्रू आउट द मॅच अतिशय चांगले होते आणि विशेषतः त्यांनी राहुल आणि शिखर धवन ह्या दोघांच्या ते कुठले स्ट्रोक खेळतात, कुठे खेळतात याचा त्यांना बरोबर अंदाज होता आणि त्या हिशोबाने त्यांनी बरोबर फील्ड लावते. बरेच वेळा अशी परिस्थिती झाली की ह्यांनी दोघांनी मारलेले चांगले शॉट जे बाउंड्रीज जायला पाहिजे त्याला एकच रन मिळाली. भारताकडून जर विचार केला तर रोहित शर्माची विकेट लवकर पडल्यानंतर शिखर धवन आणि राहुल यांची एक अतिशय चांगली पार्टनरशिप झाली. KL राहुलनी 47 धावा केल्या, शिखर धवननी 74 धावा केल्या आणि दोघांची 121 रनची पार्टनरशिप झाली. आणि हळूहळू खेळता खेळता जम बसल्यानंतर त्या दोघांनी जी पार्टनरशिप खूप जी चांगली केली आणि खूप चांगल्या पद्धतीने ते नंतर गोलंदाजाचा सामना पण करत होते. शिखर धवननी खूप चांगले शॉट्स पण मारायला सुरुवात केली, त्याचे ट्रेडमार्क जे शॉट्स आहेत, आडवा जो तो हाईक करतो मिडविकेटच्या वरनं किंवा स्क्वेअर कट खेळतो किंवा कव्हर ड्राईव्ह मारतो, ते सगळ्या प्रकारचे शॉट त्यांनी खूप चांगले खेळायला सुरुवात केले. ओव्हरमध्ये 2-2 बाउंड्रीज असं करत त्यांनी 3-4 वेळा त्यांनी अशा मारल्या आणि त्यांनी ह्या दोघं जेव्हा खेळत होते तोपर्यंत आपला रन रेट 5 नेऊन त्यांनी पोहोचवला होता. म्हणजे हे एक चांगलं फाउंडेशन होतं माझ्या मते भारतीय संघाच्या बॅटिंगचं. आणि ह्या फाउंडेशनच्या नंतर पुढचे फलंदाजांकडनं अपेक्षा होती की त्यांनी पण तसाच चांगला खेळ चालू ठेवायचा. शिखर धवन आणि राहुल
दोघेही चांगले खेळत असताना एकदम दोघेही एका पाठोपाठ एक आउट झाले, त्याच्यामुळे दोन्ही नवीन फलंदाज बॅटिंगला आले. त्यानंतर काय झालं की भारतीय फलंदाजांचा जम बसण्याच्या आधीच त्यांनी थोडासे शॉर्ट लवकर शॉर्ट खेळण्याचा प्रयत्न केला, थोडा जम बसून घ्यायला पाहिजे, विकेट बघायला पाहिजे, बॉलिंग कशी पडती याचा विचार करायला पाहिजे. आणि रोहित शर्मा जसा आउट झाला की त्यांनी काही नाही, तो बॉल वर मारू का ग्राउंड स्ट्रोक करू ह्या नादात एक्स्ट्रा कव्हरला त्याचा फास्ट बॉलिंगला कॅच गेला. त्याच्यानंतर के एल राहुलने पण तसं स्पिनरचा बॉल, ऍस्टन आगरचा लेफ्ट आर्म स्पिनरचा बॉल, थोडासा फ्लाइटेड टाकलेला बॉल, त्यांनी तो कुठे मारू करतो एक्स्ट्रा कव्हरच्या हातात इझी कॅच दिला. त्याचबरोबर विराट कोहली हा चांगली फलंदाजी करायला लागला होता, त्यांनी आदल्या बॉलला एक सिक्सर मारली होती, परंतु पुढचा बॉल तो खेळताना त्यांनी फ्लाइटेड बॉल होता झंपाचा लेग स्पिनरचा, त्यांनी तो पण त्याच्या डोक्यावरून मारायला गेला आणि अतिशय जोरात मारलेला तो बॉल झंपाने अतिशय सुंदर पकडला. भारतीय मिडल ऑर्डरचा जर विचार केला तर पाच फलंदाज आपले असे आज होते की जे नथिंग शॉटवर आउट झाले, म्हणजे त्यांचं सॉफ्ट डिसमिस असं म्हणायला पाहिजे, म्हणजे त्यांनी काही फारसं केलं नाही, काही समोरच्या गोलंदाजांना काही करावं लागलं नाही, यांनी आपल्या आपणच पाचही विकेट आपल्या समोरच्या टीमला बहाल केल्या आणि पाच फलंदाज खंदे फलंदाज भारताचे आउट झाल्यानंतर भारताची मिडल ऑर्डर आणि पुढे फलंदाजी काय चालणार. मिशेल स्टार्चनी आयरला जो बाउन्सर टाकलाय तो बाउन्सर इतका इफेक्टिव्ह होता, त्याच्या काही त्याला कळायच्या त्याच्या ग्लोव्हजवर बॉल बसला आणि त्याला एकदम तसा धक्का बसला असेल, त्याला तो एकदम घाबरला असा गडबडून गेला आणि कशीबशी एक रन काढली समोर गेला, परंतु परत पुढच्या बॉलच्या नंतर परत जेव्हा फलंदाजीला आला बरोबर ऑफ स्टंपच्या बाहेर पुढे खेळण्यासाठी बॉल दिला आणि हा ड्राईव्ह मारायला गेला आणि कॉट बिहाइंड झाला. त्याचबरोबर रिषभ पंत फलंदाजीला आला, रिषभ पंत आपल्याला माहिती आहे की फास्ट बॉलरला आणि बाउन्सरला थोडासा चाचपडत खेळतो हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. ऑस्ट्रेलियन संघाने पण त्यांचं होमवर्क परफेक्ट केलेलं होतं. पॅट कमिन्सनी त्याला जो बाउन्सर टाकला तो इतका जोरात होता, कसा वसा बॅटच्या कडेला लागला, हेल्मेटला लागला आणि तिकडे पॉइंटला शॉर्ट पॉइंटला कॅच गेला. ह्या दोघा फलंदाजांची विकेट बघता मला वाटतं त्यांनी दोघांनी खूप काही ह्याच्यातनं शिकण्यासारखं आहे की चांगल्या क्वालिटी गोलंदाजी आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या गोलंदाजी समोर कशी बॅटिंग करायला पाहिजे आणि कशी तुमची ते टेस्टिंग करतात तुमचं, हे या दोघांना आज काल हार्ड वेनी कळलं असेल नक्की. एवढं सोपं नाही आहे, टेस्ट वन डे क्रिकेट होतं, टेस्ट मॅचमध्ये पण अजून तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्ती तुम्हाला सतर्क राहायला लागतं, बाउन्सर खेळायला लागतं आणि खेळल्यानंतर परत तुम्ही नेक्स्ट बॉल जेव्हा खेळता तेव्हा मागच्या बॉलचं सगळं विसरून तुम्हाला परत नवीन बॉल नवीन पद्धतीने आपल्याला बॉलच्या मेरीटप्रमाणे खेळायला लागतो. हे काही खूप ह्याच्यातनं शिकण्यासारखं आहे. मला वाटतं श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत ह्यातनं थोडंफार शिकतील तर थोडं बरं ठरेल, कारण त्यांना जर आंतरराष्ट्रीय क्रिकेट जर पुढे खेळायचं टेस्ट मॅचेसमध्ये खेळायचं जर असेल तर ह्या गोष्टी त्यांनी लवकरात लवकर शिकणं खूप गरजेचं आहे. भारताने 255 रन्स केल्या आणि आज त्यांच्या 49.1 ओव्हरमध्येच त्यांचा ऑलआउट झालं, म्हणजे पाच बॉल तर त्यांचे वाया गेले. आणि एकंदर मिडल ऑर्डरची हराकिरी बघता त्यांच्या माझ्या मते ॲटलिस्ट त्यांना 70 रनच कमी पडल्या. 320-325 ही आजच्या विकेटवरची सेफ टोटल होती. भारतीय गोलंदाजांना काहीतरी त्याच्यामध्ये करायला स्कोप होता, चांगली गोलंदाजी केली असती, एक दोन लवकर विकेट पडले असते तर काहीतरी आपल्याला मॅचमध्ये चान्स होते, तर एवढ्या मिनिमम रन्स करणं अतिशय गरजेचं होतं. मिशेल स्टार्चनी 3 विकेट काढल्या, त्याचबरोबर पॅट कमिन्सनी 2 विकेट काढल्या, रिचर्डसनी पण 2 विकेट काढल्या, ऍस्टन अगर आणि झंपा यांनी 1-1 विकेट काढली. तिसरा जो आजचा त्यांचा गोलंदाज होता रिचर्डसन, तो ह्या दोन जे वर्ल्ड क्लास बॉलर्स आहेत पॅट कमिन्स आहे आणि मिशेल स्टार्च आहे त्यांच्या तुलनेत हा थोडासा कमी लेखलेला गोलंदाज आहे, तर त्याच्या गोलंदाजीला भारतीय फलंदाजांनी त्याचा फायदा उठवायला पाहिजे होता आणि त्याच्या गोलंदाजीवर मॅक्सिमम रन्स काढायला पाहिजे होत्या. त्याचप्रमाणे भारतीय फलंदाज स्पिनर्सला खूप चांगले खेळतात हे जगजाहीर आहे, स्पिनर्सला खेळताना त्यांनी खूप चांगली फलंदाजी करायला पाहिजे होती, परंतु स्पिनर्सला खेळताना अनफॉर्च्युनेटली त्यांच्या 20 ओव्हर्समध्ये झंपा आणि ऍस्टन आगरच्या 20 ओव्हर्समध्ये फक्त 109 रन्स केल्या. म्हणजे हे 3 जे गोलंदाज आहेत रिचर्डसन आणि 2 स्पिनर्स, 3 गोलंदाज मिळून 30 ओव्हर्समध्ये भारताने फक्त 152 रन्स केल्या. म्हणजे भारताने थोडंसं प्लॅनिंगमध्ये पण आपण कमी पडलो की कुठल्या गोलंदाजाला आपण त्याच्यावर आपण थोडा अटॅक करायला पाहिजे, कुठल्या गोलंदाजाची गोलंदाजी आपण खेळून काढली पाहिजे, हा जो एक थोडा थिंकिंग जो करायला लागतं बॅकग्राऊंडमध्ये मागे मॅचच्या आधी हे थिंकिंग करायला लागतं, त्याच्यामध्ये पण मला वाटतं आपण कमी पडलो. ऑल इन ऑल ऑस्ट्रेलियाचा बॉलिंग परफॉर्मन्स कॅप्टनशिप अतिशय उत्तम होती आणि एक जगज्जेता आणि
अतिशय चांगल्या संघाला साजेसा त्यांनी आज क्षेत्ररक्षण आणि कॅप्टनशिप असं त्यांनी चांगला खेळ केला. त्यानंतर ऑस्ट्रेलियनची बॅटिंगला सुरुवात झाली. ॲरॉन फिंच त्यांचा कॅप्टन आणि डेव्हिड वॉर्नर हे दोघेजण फलंदाज ओपनिंगसाठी आले. विकेटमध्ये काही नव्हतं जसं मी आधी सांगितलं त्याप्रमाणे, आणि थोडंसं दवही पडायला सुरुवात केली होती. विकेट जे पहिल्या हाफमध्ये खेळलं त्याच्यापेक्षा अजून विकेट चांगलं झालं. थोडासा बॉल ओला झाल्यामुळे स्विंगचा पण परिणाम होतो. त्यामुळे भारताचे गोलंदाज जरी पहिल्या थोडे वेळ ते दोघे जे गोलंदाज होते ते चांगली, शार्दूल ठाकूर आहे किंवा बुमरा आहे, जरी चांगली गोलंदाजी करत असले तरी सुद्धा बॉल काही विशेष होत नव्हतं विकेटवर. त्यामुळे थोडीशी सावध सुरुवात करणं पसंत केलं फ्लिंच आणि वॉर्नरनी. थोडे हळू बघून चाच पडत हळूहळू एक एक सिंगल 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 करत खेळत होते. त्याच्यानंतर जसा बॉल थोडा जुना होत गेला, बॉलिंग चेंज होत गेले, तसं तसं त्यांना मग चांगला सूर गवसायला लागला. ॲरॉन फ्लिंच पहिल्यांदा चांगल्या फॉर्ममध्ये होता, त्यांनी पटकन 20-30 रन्स केल्या, परंतु नंतर डेव्हिड वॉर्नर पण फॉर्ममध्ये आला आणि त्यांनी कधी त्याला मागे टाकलं कळलं आणि थ्रूआउट त्यानंतर वॉर्नर त्याच्या पुढे होता आणि चांगला खेळत होता. भारतीय गोलंदाजीचा जर विचार केला तर आज बॉल स्विंग होत नव्हता आणि बॉलला बाउन्स पण नव्हता, पण भारतीय गोलंदाजांनी पण आज थोडासा विचार करून बॉलमध्ये थोडंसं व्हेरिएशन आणायला पाहिजे होतं. थोडासा एखादा बाउन्सर मध्येच टाकायला पाहिजे किंवा स्लोअर वन टाकायला पाहिजे, किंवा बॉलची लाईन अँड लेंथ खूप इम्पॉर्टंट होती. आज भारतीय संघाने मारा केला ऑफ स्टंपच्या बाहेर, खूप मारा केला आणि रूम दिली बॅट्समनला, त्यामुळे ऑफ कव्हर ड्राईव्ह स्क्वेअर कट हे शॉट्स अतिशय इझिली त्या समोरचे फलंदाज खेळू शकत होते. त्याचबरोबर लेग स्टंपवर खूप मारा केला, त्याच्यामुळे काय झालं फ्लिक आणि पुल हुक हे शॉट पण सहज ते लोक खेळत होते. आणि कुठेतरी ओव्हर पिचिंग केल्यामुळे कव्हर्स आणि मिड ऑफ या क्षेत्रातनं खूप काही बाउंड्रीज आज गेल्या. त्यानंतर जर स्पिनर्सचा विचार केला तर स्पिनर्सनी खरं म्हणजे आज बॉलिंग करताना 3 स्टंपामध्ये गोलंदाजी करायला पाहिजे होती. जास्ती फ्लाईट न देता थोडासा ट्रॅजेक्टरी खाली टाकून त्यांना पुढे येऊन न मारता त्यांना जागेवरच खेळायला द्यावं किंवा बॅकफूटला खेळायला द्यावं असं थोडासा मारा करायला पाहिजे होता, पण त्यांचा माराही आज तेवढा इफेक्टिव्ह ठरला नाही. दोघे बॅट्समन चांगल्या फॉर्ममध्ये होते, दोघे चांगले खेळायला लागले होते आणि त्यांचं रनिंग बॅटिंग अतिशय सुंदर होतं. ऑस्ट्रेलियन संघ तसाही सर्व बॅट्समन रनिंग बॅटिंगमध्ये 1-2, 2-3 अशा धावा कन्वर्ट करायला अजिबात चुकत नाहीत, त्याचप्रमाणे आज झालं. आणि गोलंदाजाला पण कळत नाही चांगल्या बॉलला पण माझे 1 रन जाते, कधी 2 रन जातात, तर धावफलक त्यांनी कायम चांगल्या प्रकारे हालता त्यांनी ठेवला होता. आणि त्याच्यानंतर काय झालं की जशा जशा भारतीय संघाला पण आता लक्षात आलं की ही मॅच आपल्या हातातनं निघून चालली आहे, आपल्याला आता काहीतरी करायला पाहिजे, पण ते काय करायला पाहिजे आणि काय स्ट्रॅटेजी वापरावी हे काही कोणाला कळत नव्हतं, कॅप्टनलाही कळत नव्हतं. त्यामुळे भारतीय फलंदाज हळूहळू 150 पुढे झाल्यावर मोशनच्या थ्रू जायला लागले, शोल्डर्स त्यांचे सगळ्यांचे ड्रॉप झाले, देहबोलीवरनं कळत होतं की त्यांना आता म्हणजे फारसं काही त्यांच्या जोश शिल्लक राहिले नाही. गोलंदाज पण आपला बॉल टाकून परत रनअपकडे परत जात होता. हे आपले त्याचं एक काय म्हणतात त्याला एक फॉर्मॅलिटी करतो तसं भारतीय फलंदाज खेळायला लागले होते. आणि त्याचबरोबर हे दोघे ऑस्ट्रेलियन फलंदाज आता त्यांना पूर्णपणे विकेटचा अंदाज आला होता, बॉलरचा अंदाज आला होता आणि तेवढे सुंदर आणि अतिशय चांगली फलंदाजी ते करत होते आणि ॲट विल नंतर ते स्ट्रोक्स मारत होते. शेवटी 37.4 ओव्हर्समध्येच त्यांनी 255 धावसंख्या ती पार केली आणि दोघे बॅट्समन नाबाद राहिले. डेव्हिड वॉर्नरनी 128 धावा केल्या, ॲरॉन फिंचनी 110 धावा केल्या. आणि ही जी थ्रूआउट जी पहिल्यापासून जी वन साइडेड मॅच जी चालली होती त्याचा मॅचचा अंत झाला. आजच्या मॅचचा जर टर्निंग पॉईंटचा जर विचार केला तर मला वाटतं आजच्या मॅचचा टर्निंग पॉईंट हा असायला पाहिजे की जेव्हा शिखर धवन आणि के एल राहुल चांगली फलंदाजी करत होते, 121 धावांची भागीदारी जेव्हा त्यांनी केली होती त्या सुमारास त्या दोघांचा खेळ अतिशय चांगला होत होता आणि भारताने त्यावेळेला 5 रनरेटनी रन्स करणं चालू ठेवलं होतं आणि हे अतिशय चांगलं सॉलिड फाउंडेशन आपल्या संघाला त्यावेळेला बॅटिंगला मिळालेलं होतं. परंतु ते दोघं सक्सेशनमध्ये आउट झाले आणि त्यानंतर आलेले जे फलंदाज आहेत 4-5 फलंदाज त्यांनी जी हाराकिरी केली आणि ते जे पटापट लवकर आउट जाऊन मिडल ऑर्डरचा पूर्णपणे आपला कोलॅप्स झाला, मला वाटतं तोच हा आजच्या मॅचचा टर्निंग पॉईंट म्हणायला पाहिजे. आणि ऑस्ट्रेलियनच्या संघाबद्दल तर काय बोलायचं, त्यांनी सगळ्या डिपार्टमेंटमध्ये आपल्याला आउट क्रिकेट करून टाकलं. आजच्या मॅचचा हा जो इफेक्ट आहे तो पुढच्या मॅचमध्ये जो 17 तारखेला आपण पुढची मॅच भारत खेळतंय ऑस्ट्रेलियाबरोबर राजकोट येथे, त्या मॅचमध्ये आजच्या मॅचमध्ये जी हाराकिरी झाली त्याच्यानंतर पुढच्या मॅचला भारत परत उभारी घेऊन कसा येतोय हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि अशा मॅच पहिली मॅच झाल्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये
जर मा जर संघाला जर परत यायचं असेल तर त्याच्यासाठी खूप मेंटल टफनेसची, डिटर्मिनेशनची आणि एक रिझॉल्व संघाचा, पूर्ण संघाचा पाहिजे की आम्ही ह्याच्यातनं बाहेर पडू आणि आम्ही चांगला पुढच्या मॅचला खेळ करू. आता भारतीय संघ पुढच्या वन डेमध्ये कसा खेळतोय हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. तीन मॅचची सिरीज आहे, पुढची मॅच जर भारत परत काही त्यांनी नीट चांगला खेळ केला आणि दुर्दैवाने जर हारले तर मालिका गमवायचीच वेळ येणार आहे. परंतु पुढच्या मॅचमध्ये ते कशी कामगिरी करतायत, काय त्यांची स्ट्रॅटेजी चेंज होते, त्यांची बॉडी लँग्वेज कशी आहे, ते कसे खेळतायत, ही अतिशय उत्सुकता पुढच्या मॅचसाठी आपल्या सर्वांच्या मनात असणारच आहे. पुढच्या मॅचचं विश्लेषण घेऊन मी 18 तारखेला संध्याकाळी परत येतोय एका खास सेगमेंटमध्ये टर्निंग पॉईंट एम के एन स्पोर्ट्सवर. भालचंद्र जोगळेकर, धन्यवाद.